आज आपण बघणार आहोत बटर पनीर मसाला। हे बघा, मी पनीर फ्रेश आणलेले आहेत डीमार्टमधनं। नंतर टोमॅटो घेतलेला आहे, कांदा कापून घेतलेला आहे, आलं आणि लसूण घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे बटर घेतलेलं आहे, गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे, त्यात लसूण आणि काळी मिरी, लवंग दोन आणि आलं टाकलेलं आहे। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा ब्राउन झाल्यावर टोमॅटो टाकायचे, टोमॅटो स्मॅश झाल्यावर आपण गार करून मसाला मिक्सरमध्ये लावून घ्यायचा आहे। बाजारात मस्त फ्रेश मके आलेले आहेत। आपल्याला काजूची पण पेस्ट घ्यायची आहे। हे मी काजू थोडेसे गरम करून घेणार आहे आणि त्याची पण पेस्ट करून घेणार आहे। काजू मस्त गरम झालेले आहेत, आता त्याची पेस्ट करून घेऊया। एक पळी तेल गरम करून घेतलेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण बटर घालणार आहोत। हे बघा, बटर टाकलेलं आहे। आणि नंतर मी कांदा टाकलेला आहे, कारण बाकीचे मसाले टाकताना ते करपू शकतात म्हणून लगेच थोडासा कांदा ठेवलेला होता। थोडा कांदा लाल झाल्यावर आपण हळद टाकणार आहोत अर्धा चमचा। नंतर आपण एक चमचा भर लाल तिखट टाकणार आहोत। नंतर आपण गरम मसाला टाकणार आहोत एक चमचा। गरम मसाला नाही तर पावभाजी मसाला टाकू शकता। आता आपण जी प्युरी केली आहे मिक्सरमध्ये ती टाकणार आहोत, कांदा लसूण आलं आणि काजूची। आता प्युरी टाकलेली आहे सर्व, ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला तेल सुटेस तो मिक्स करायची आहे। आता मीठ टाकायचं एक चमचा, मिक्स करायचं आहे। ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। आता मिक्सरमध्ये पाणी घेतलं होतं ते मिक्स करून टाकायचं आहे। थोडंसं क्रीम असेल तर क्रीम टाकू शकतात, थोडंसं अर्धा वाटी दूध टाकायचं आहे। आपली आता बटर पनीरची ग्रेव्ही रेडी आहे। आता हे फ्रेश पनीर आहे ते घालणार आहोत आपण। मी पनीर आणि कोथिंबीर घातलेली आहे, ती मिक्स करणार आहे। आपला बटर पनीर मसाला हे बघा रेडी आहे। आता आपण सर्व करणार आहोत। आपला बटर पनीर मसाला रेडी आहे, तुम्ही त्याच्यावरती बटर टाकू शकतात आणि मस्त सर्व करू शकतात। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला विसरू नका। बाय।